मुंबईत दोन दसरे मेळावे होत आहेत, एक शिंदेचा दसरा मेळावा आणि दुसरा ठाकरेंचा दसरा मेळावा. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याची आता जय्यत तयारी केली आहे, आपल्यासोबत भरत शेठ गोगवले आहेत. सर काय सांगाल, दोन इतिहासात दोन आणि तेही शिवसेनेचे दसरे मेळावे होत आहेत, कसं नियोजन तुम्ही केलं आहे तुमच्या दसरा मेळाव्याचं, काय सांगाल? आता तुम्ही स्टेजच्या जवळ आहात, तुम्हाला हे पाहता येतंय कसं झालंय ते, त्याच्यावरून तुम्ही समजायचं की एकनाथ शिंदे साहेबांचं काम कसं असतं ते, आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. आता येणारी जनतेचा जनता पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की शिंदे साहेबांवरती प्रेम करणारी, शिवसेनेवरती प्रेम करणारी, बाळासाहेबांचे विचार ऐकणारी जनता किती आलेली आहे. तुमच्या या भव्य दिव्य तयारीनंतर आता एक असा आरोप होतो आहे की हे भाजप पुरस्कृत सगळ्या गोष्टी घडत आहेत, अमित शहा यांच्या ताटाखालचं मांजर देखील असं म्हटलं गेलं. ठीक आहे ना, आता ज्यांना काहीच करता येत नाही त्यांना काहीतरी बोलायला तर पाहिजे, कारण जे विरोधी पक्ष नेते बोलत आहेत त्यांच्या जिल्ह्यातून जी लोकं आलेली आहेत, जालना असेल, त्यानंतर सिल्लोड असेल, पैठण असेल, आमचा शिरसाडा असेल, आमचे ते जे काही इतर आमदार त्यांच्याकडून जी लोकं आलेली आहेत ते बघून त्यांचे डोळे फिरले. मग आता बोलायचं काय, तर असं बोलायचं, आता आम्ही असं बोलावं का शरद पवारांच्या ताटाखालचा तो मेळावा होतो आहे म्हणून, मग आम्ही असं बोललो तर चालेल? थोडा तरी विचार करायला पाहिजे की ही जी जनता आहे ही केवळ आणि केवळ शिवसेना बाळासाहेबांचे विचार आणि एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून निघाली. सुरुवातीपासून सांगताय आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जातोय. आज एक स्टेजवर देखील तुम्ही खुर्ची ठेवण्यात आली आहे, बाळासाहेबांची ती खरं तर खुर्ची आहे, नेमकं काय संदेश द्यायचा आहे? बाळासाहेब आज हयात नसल्यामुळे त्यांचा फोटो ठेवून ती खुर्ची आम्ही हे करतोय, आणि जे बाळासाहेबांचे विचार आचार ते आम्हाला पुढे न्यायचे आहेत, म्हणजे म्हणून आम्हाला ते करणं गरजे आहे. पितृतुल्य असणारे बाळासाहेब आहेत. आता त्यांनी एक खुर्ची दुसरी खाली ठेवली तर आमच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये जिवंत माणसाची खुर्ची खाली ठेवली जात नाही, कारण तो जिवंत आहे, तो कुठं ना कुठंतरी बसला असणार, त्याच्यामुळे ती खुर्ची खाली नाही ठेवायला पाहिजे होती, पण त्यांनी एक खुर्ची खाली ठेवली काय नावाची, तर ते आम्हाला काही कळत नाही आहे की ती खुर्ची खाली ठेवण्यामागचा उद्देश काय. बाळासाहेबांची भाषणं देखील तुम्ही क्लिप दाखवणार आहात, जी बाळासाहेबांची गाजलेली भाषणं होतं, बाळासाहेबांनी काँग्रेस राष्ट्रीयवर टीका केली होती अशी भाषणं तुम्ही समोर आणली. लोकांना कळायला पाहिजे ना की बाळासाहेबांनी केलेली टीका टिप्पणी किंवा विचार हे योग्य होतं का अयोग्य होतं, आणि मग त्यांचे सुपुत्र आज काय बोलत आहेत, काय करतायत, कसे वागतायत. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटचा प्रश्न, दसरा मेळाव्यात काही पक्षप्रवेश बघायला मिळतील का? नाही. नक्कीच आपण बघतोय, बाळासाहेबांची खुर्ची जी आहे ती स्टेजवर ठेवण्यात येणार आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय, आणि त्यामुळे त्यांनी जिवंत माणसाची खुर्ची जी आहे ती स्टेजवर ठेवली होती, मात्र आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची आणि बाळासाहेबांची खुर्ची आम्ही स्टेजवर ठेवून शिवसैनिकांना एक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं भरत गुगावले म्हणाले. कॅमेरामन अरविंद रावराणेसह सुशांत सॉन, साम टीव्ही न्यूज, मुंबई.